पासून गुलाल सगळ्यांवर उडवत गेलेला आहे, त्यामुळे संपूर्ण रस्ता जो आहे तो आता गुलालाने माखलेला आहे. सगळे इकडचे जे शिवसैनिक आहेत ते देखील गुलालाने माखले. आपण पाहताय दरवाजा उघडलाय, दरवाजा उघडलाय अर्थ रोड जेलचा, आणि आता थोड्याच वेळात संजय राऊत बाहेर येतील अशी शक्यता आहे. अर्थ रोड जेलचा हा जो दरवाजा आहे तो उघडण्यात आला, संजय राऊत बाहेर येण्याची शक्यता होती, मात्र पुन्हा एकदा हा दरवाजा बंद करण्यात आलाय. सध्या तरी ही जी प्रक्रिया आहे आतमध्ये ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. या प्रक्रिया सुरू असल्यामुळे इथे लोकांची गर्दी वाढली आहे, कार्यकर्त्यांची गर्दी वाढली आहे. अगदी थोड्या वेळात म्हणजे 5 ते 10 मिनिटातच संजय राऊत बाहेर येतील अशी शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले आहेत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सोबत संजय राऊत इथून रॅली सुरू करणार आहेत आणि या रॅलीमध्ये ते थेट जाणार आहेत हनुमानाच्या मंदिरामध्ये, जे क्रॉफर्ड मार्केट परिसरामधलं हनुमानाचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी ते जातील. मात्र त्याच्या आधी या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिवादन स्वीकारणार आहे, त्यांच्याकडून जे स्वागताला आलेले आहेत त्यांचं स्वागत संजय राऊत स्वीकारणार आहेत. त्यांची स्वतःची गाडी या ठिकाणी आणण्यात आलेली आहे संजय राऊतांची, त्यांच्याबरोबरचे कार्यकर्त्यांची पुढे मागे गाड्या असतील. जवळजवळ 500 पर्यंत बाईकस्वार जे आहेत ते बाईकस्वार या ठिकाणी तयार आहेत संजय राऊत यांना इथून त्यांच्या स्वागतासाठी. आणि इथून ते ज्यावेळी त्या संजय राऊत बाहेर पडतील त्यावेळी याच ठिकाणावरून त्यांची रॅली सुरू होईल. कदाचित संजय राऊत हे या सगळ्यांशी संवाद साधू शकतात, या सगळ्या शिवसैनिकांशी संवाद साधू शकतात, मात्र त्याच्या आधी संजय राऊत हे बाहेर येणं गरजेचं आहे. तुरुंग अधिकाऱ्यांची एक गाडी जी आहे ती आता सध्या आत्मने झाली आहे आणि हे तुरुंग अधिकारी जे आहेत आत्मने गेल्याच्या नंतर संजय राऊत बाहेर पडतील अशी दाट शक्यता सांगितली जाते. कारण की जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर ही जवळजवळ एक तास झाला, एक तासापासून आत्मने प्रोसिजर सुरू आहे आणि ही प्रोसिजर आता संपायला आली आहे असं सुनील राऊत यांनी इशारांनी सांगितलं. थोड्या वेळापूर्वीच सुनील राऊत यांनी आपल्याशी बोलणं केलं त्यावेळी देखील त्यांनी हे सांगितलं की जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर आता जवळपास संपलेली आहे, त्यामुळे थोडाच वेळात संजय राऊत बाहेर पडतील. त्याआधी ही जे तुरुंग अधिकारी आहेत त्या तुरुंग अधिकाऱ्यांची गाडी आत्मने घेतली जाते. कविता, हा जो माहोल आहे हा माहोल आर्थर रोड जेलने याच्या आधी कधी पाहिला असेल की नाही याबाबत शंका आहे. कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या आर्थर रोड जेलच्या बाहेर हे सध्या जमा झालेले आहेत. घोषणाबाजी दिली जाते, संजय राऊत यांच्या समर्थनाची ही घोषणाबाजी आहे आणि संजय राऊत यांचं स्वागत करण्यासाठी सगळे लोक आलेले आहेत. 100 दिवसांपासून संजय राऊत आतमध्ये आहेत, तुरुंगात आहेत, त्याच्यामुळे शिवसेनेची तोफ बंद होती. आता मात्र उद्यापासून कदाचित पुन्हा एकदा ती तोफ धडाडेल अशी शक्यता सांगितली जाते. त्याच्यामुळे गेल्या 100 दिवसांमध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत त्या सगळ्या राजकीय घडामोडींवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया ही लवकरच आपल्याला मिळेल. उद्यापासून कदाचित पुन्हा एकदा एक पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत आपल्या प्रतिक्रियेला सुरुवात करतील. मात्र त्याच्या आधी ते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत, रश्मी ठाकरे यांची भेट घेणार आहेत, आदित्य ठाकरे यांची भेट घेतील आणि त्याच्यानंतर पुढची मग त्यांची जी दिनचर्या आहे किंवा पुढचा जो त्यांचा जो प्लॅन आहे तो आपल्याला सुरुवातीला लक्षात येईल. मात्र सध्या तरी आर्थर रोड जेलमधून अजूनही संजय राऊत सुटले नाही आहेत. अगदी काही क्षणात संजय राऊत बाहेर येतील, त्याच्यानंतर त्यांच्या रॅलीला सुरुवात होईल. कविता, अगदी काही क्षणामध्ये ते बाहेर येऊ शकतात आणि त्यानंतर या रॅलीला सुरुवात होईल. दरम्यान संजय राऊत यांची प्रकृती काहीशी खालावल्याची माहिती समोर येते, त्यामुळे मातोश्रीवर आज संजय राऊत जाणार नाहीत. सध्या ते थेट आपल्या घरी जातील, डॉक्टर तिथे तपासणी करतील, काही ठिकाणी कार्यकर्ते फटाके वाजवून आनंद साजरा करतात. आज दुपारपासून थोडीशी शंका, थोडीशी अनिश्चितता होती की संजय राऊत यांचं आर्थर रोड जेलमधून बाहेर येणं आजच शक्य होईल की नाही. आणि याचं कारण होतं ईडीनं घेतलेली भूमिका. ईडीनं जामिनाला विरोध केला होता, जामिनाला स्थगिती द्यावी अशी मागणी पीएमएलए कोर्टाकडे केली होती. पीएमएलए कोर्टानं ती मागणी फेटाळून लावली. त्यानंतर अगदी तातडीनं ईडी हायकोर्टामध्ये पोहोचली होती, तिथेही ईडीनं या जामिनाला स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती. हायकोर्टानं सुद्धा ही मागणी मान्य केली नाही आणि तेव्हा कुठे हे स्पष्ट झालं की संजय राऊत हे आर्थर रोड तुरुंगातून आज बाहेर येऊ शकतात. आणि त्यानंतर कार्यकर्त्यांचीही प्रचंड मोठी गर्दी भायखळा आर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर जमली आहे आणि आता सगळेच जण वाट पाहत आहेत आतमधल्या प्रोसिजर्स कायदेशीर प्रक्रिया संपवून संजय राऊत हे बाहेर कधी येऊ शकतात. जवळपास 102 दिवस संजय राऊत हे तुरुंगामध्ये होते. गोरेगावमधल्या पत्राचाळ प्रकरणी ईडीनं त्यांना अटक केली होती आणि त्यानंतर त्यांचा जामिनासाठीचा लढा सुरू होता. दरम्यान पीएमएलए कोर्टानं आज जामीन अर्ज स्वीकारताना ताशेरे ओढलेले आहेत, ते ईडीवर प्रचंड ताशेरे ओढलेले आहेत. संजय राऊत यांची अटक
बेकायदेशीर होती इथपर्यंत ईडीनं ताशेरे ओढलेले आहेत, त्यामुळे सगळ्या मुद्द्यांसंदर्भात संजय राऊत बाहेर आल्यानंतर नेमकं काय बोलतात ते आजच बोलतात की उद्या पत्रकार परिषद घेतात आणि बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांचा पुढचा कार्यक्रम काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. मात्र संजय राऊत हे बाहेर येत असतानाच आर्थर रोड तुरुंगाच्या बाहेरचा परिसर असेल किंवा संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेरचा परिसर असेल, सगळ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांची हीच गर्दी हाच उत्साह दिसतोय.